नमस्कार, डिजिटल ॲग्रो यूट्यूबवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। तर आत्ताची ही अपडेट जी आहे ही सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे, कारण की नुकतीच जी आहे हवामान खात्याने या ठिकाणी अपडेट जाहीर केलेली आहे। यामध्ये अनेक भागांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जो भाग समाविष्ट आहे तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्र या संपूर्ण भागांना सतर्कतेचा इशारा आहे। त्यानंतर विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर आहे, तर मराठवाड्यामध्ये येलो ऑरेंज जाहीर करण्यात आलेला आहे। तसेच मध्य प्रदेश व कोकणाचा जो भाग आहे, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातसुद्धा त्या ठिकाणी येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे आज सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, कारण आजपासून ते पुढील 72 तास राज्यामध्ये अत्यंत मुसळधार, अत्यंत जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला बरसताना त्या ठिकाणी दिसून येईल। सर्वाधिक जोर विदर्भ, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये असणार आहे। त्यामुळं सर्वांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे। ज्या ज्या भागांना रेड अलर्ट जाहीर आहे त्या भागातील लोकांनी तर अत्यंत सतर्क राहावे, कारण मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये ढगफुटी व अतिवृष्टीचे प्रकार घडता आहेत आणि पुढील 72 तासांमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अतिवृष्टी होताना दिसून येईल। गेल्या 24 तासाच्या अगोदर जे आहे, 24 ते 48 तासांच्या अगोदर सातपुडा पर्वतरांग जी आहे, सातपुडा पर्वतरांगेमध्ये मोठ्या प्रमाणावर ढगफुटी त्या ठिकाणी झाली आणि ढगफुटी झाल्यानंतर सातपुडाच्या पायथ्याशी वसलेले जळगाव जामोद तालुका, त्यानंतर संग्रामपूर तालुका पूर्णपणे त्या ठिकाणी नासधूस झालेला आहे। अनेक भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे, जनावरे, त्यानंतर अनेक घरे वाहून गेलेली आहेत। त्यामुळं हा प्रकार पुन्हा एकदा घडण्याची शक्यता अनेक भागांमध्ये वर्तवण्यात येत आहे। रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्वांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे। यामध्ये आपण जर एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय दिसून येईल। त्यानंतर दुपारी 4 ते 5 वाजल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। पावसाचा जो प्रभाव असेल तो मेघगर्जनेसह व जोरदार त्या ठिकाणी असणार आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा, पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, दमण, संग्रामपूर, तेलारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरण दिसून येईल। मात्र दुपारी 3 ते 4 वाजल्याच्या नंतर अत्यंत जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस जो आहे तो पहाड पट्टीमध्ये जास्त राहण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे या भागाला गडद असा त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा, मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये आपल्याला बघायला मिळेल। येत्या 4 ते 5 तासांमध्ये ही पावसाची सक्रियता या ठिकाणी दिसून येणार आहे। अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस असणार आहे, तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या वादळी वाऱ्याचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये दिवसभर आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता दिसून येईल। काही भागात रिमझिम अशा प्रकारचा पाऊस असेल, मात्र रात्री 10 वाजल्यानंतर मोठा पाऊस त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। पावसाचा जोर हा अत्यंत जोरदार अशा प्रकारचा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर संभाजीनगर भागामध्ये जे आहे पावसाचा जोर हा रात्री 10 वाजल्यानंतर वाढेल आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची सक्रियता या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि पावसाची सततधार रात्रभर सुरू राहण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा, मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा भाग समाविष्ट होतो। सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल, वातावरणामध्ये अत्यंत गारवा पसरलेला असेल, तसेच कमी उंचांची ढगांची जी कमी उंची आहे त्यामुळं जे आहे ढगफुटी होण्याची सुद्धा चान्सेस त्या ठिकाणी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे आणि या भागामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो मेघगर्जनेसह व हलक्या स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह बरसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे आणि पावसाची सततधार या भागामध्ये सुरूच असणार आहे। त्यानंतर कोकणाचा विचार केला, कोकणाचा समुद्र किनारपट्टीवरचा जो भाग आहे, समुद्र किनारपट्टी लगतची जी गावे आहेत या गावांना रेड अलर्ट सतर्कतेचा इशारा जाहीर आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांना रेड अलर्ट जाहीर आहे, तर दापोली, रायगड या भागांना ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। सावंतवाडी भागाला सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळं कोकणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ढगफुटी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळं या भागातील लोकांनी सुद्धा सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे। त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर। मुंबई, ठाणे, पालघरमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची सततधार बघायला मिळेल।
मुंबईमधील पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा राहील तर काही भागांमध्ये जे आहे रिमझिमाच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. मात्र दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असणार आहे आणि दमट वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं असेल. त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग समाविष्ट आहे या भागामध्ये गारवा पसरलेला असेल व तापमानामध्ये मोठी घट झालेली असेल व सकाळपासूनच काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात तर काही भागांमध्ये येत्या 5 ते 6 तासांमध्ये मोठा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे. त्र्यंबकेश्वर भागामधील पहाडपट्टी भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळेल. पावसाची तीव्रता ही अत्यंत जास्त असणार आहे. मेघगर्जनेसह हा पाऊस बरसताना आपल्याला दिसून येईल. तसेच नाशिक शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आपल्याला वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय असेल आणि सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान किंवा त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अगोदर ढगाळ वातावरण सक्रिय राहून त्या ठिकाणी रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळेल. मात्र रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये आजची परिस्थिती असणार आहे. राज्यामध्ये आपल्याला अतिशय मुसळधार, अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो सक्रिय दिसून येणार आहे. अनेक भागांमध्ये ढगफुटी व अतिवृष्टी होण्याची सुद्धा चान्सेस, शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच हवामान खात्याने जे आहे संपूर्ण अनेक भागांना त्या ठिकाणी रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट व येलो अलर्ट जाहीर केलेले आहेत व सतर्कतेचा इशारा जाहीर केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो कोणत्या भागांना त्या ठिकाणी कोणते अलर्ट देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये विदर्भाला जे आहे, त्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांना जो आहे ऑरेंज अलर्ट जाहीर आहे. त्यानंतर मराठवाडाला त्या ठिकाणी येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच जे आहे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांना रेड अलर्ट, तर दापोली, सावंतवाडी या भागांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळं या भागातील लोकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. विदर्भातील देखील पश्चिम विदर्भामध्ये मोठा पावसाचा धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे असे आवाहन जे आहे ते सर्वांकडनं करण्यात आलेले आहे. हवामान खात्याकडनं सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार त्यांनी सुद्धा सांगितले की राज्यातील लोकांनी सतर्क राहावे कारण पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि पाऊस हा रौद्ररूप धारण करून पुन्हा एकदा पाऊस त्या ठिकाणी नासधूस करेल अशी शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. तर हीच होती आपली पावसाची अपडेट. तर ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट सर्वात तुम्हाला मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.